ज्या पद्धतीनं दोन दिवसापूर्वी दादा मला भेटून गेल्यानंतर आज सकाळी दादांचा फोन आला आणि दादांनी सांगितलं की आपण महायुतीमध्ये आहोत. माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही त्या ठिकाणी माघार घ्यावी. मी दादांना सांगितलं की ज्या पद्धतीनं आपण महायुतीचा धर्म या चिंचवड विधानसभेमध्ये मानून पुढं जाणार आहोत त्याच पद्धतीनं मावळमध्ये पण तसं घडलं पाहिजे आणि मावळमध्ये आज सुनीलांना शेळके उभे आहे परंतु त्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते अण्णांच्या विरोधात आहे. तर त्यावेळेस दादांनी सांगितलं की मी फडणवीस साहेबांसंगत ते देखील बोललेलो आहे. काही वेळापूर्वी फडणवीस साहेबांचा देखील मला फोन आला की या ठिकाणी मी माघार घ्यावी. तर त्यांनी ज्या पद्धतीनं दादांनी सांगितलं त्या पद्धतीनेच फडणवीस साहेबांनी मला देखील सांगितलं की तुम्ही माघार घेऊन युतीचा धर्म पाळून शंकर जगताप यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे. परंतु मी त्यांना सांगितलं की ज्या पद्धतीनं तुम्ही इथं आम्हाला विनंती करता त्याच पद्धतीने तुमच्या कार्यकर्त्यांना मावळमध्ये देखील ही विनंती करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी देखील महायुतीचा राष्ट्रवादीचा उमेदवार त्या ठिकाणी उभा आहे. तर जर त्या ठिकाणी महायुतीच्या पद्धतीनं भाजपने जर अण्णाला पाठिंबा दिला तर नक्कीच या चिंचवड विधानसभेमध्ये सर्व आजीमाजी नगरसेवक कार्यकर्ते आणि पदाधिकारी 100% महायुतीचा शब्द पाळतील. जोपर्यंत जाहीर करत नाही तोपर्यंत आपली उमेदवारी कायम आहे. हा नक्की ज्या पद्धतीने ते तिकडं आता थोड्या वेळापूर्वी परत दुसऱ्यांदा मला कॉल आला आणि फडणवीस साहेबांनी सांगितलं की आम्ही तिथं काही कार्यकर्त्यांशी चर्चा केलेली आहे. काहींनी राजीनामे दिले त्याला पर्याय नाही परंतु मी स्वतः मावळमध्ये जाऊन त्या ठिकाणी सभा घेणार आहेत. सुनीलांना संगत त्यांची चर्चा झालेली आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. आम्ही महायुतीचा धर्म पाळून त्या ठिकाणी सभा घेणार आहोत. या ठिकाणी तुम्ही महायुतीचा धर्म पाळा. तुम्ही सर्व राष्ट्रवादीचे आजीमाजी नगरसेवक हे ठामपणे उमेदवाराच्या बरोबर तुमची माघार घेतली आहे की नाही नक्की ज्या पद्धतीने आम्ही दादांचा शब्द शेवटी मानतो. दादांनी आम्हाला सांगितलं की मी सांगतोय ही माझी विनंती प्लस आदेश आहे. तर दादांचा आदेश विनंती आम्ही हे करून आम्ही या निवडणुकीतून माघार घेणार आहोत. शहराच्या भल्यासाठी जरी आज माझा राजकीय माझी जर हत्या होत असेल माझं वैयक्तिक राजकीय नुकसान जरी होत असलं तरी देखील या शहराच्या दृष्टीने या चिंचवड विधानसभेच्या दृष्टीने मी माझ्या कार्यकर्त्यांची माझ्या सर्व सहकारी नगरसेवक पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यातनं आम्ही एक निर्णय घेतला की आपण दादांचं म्हणणे ऐकून आपण या ठिकाणी थांबणं गरजेचं आहे. शरद पवार पण तुम्हाला या ठिकाणी मंदरली तुमची करत होते मग आता ही माघार शंकर जगतापांसाठी आहे की राहुल कलाटेंसाठी? आता मी उभं कुठं आहे महायुतीमध्ये आहे. महायुतीचे उमेदवार माझ्या शेजारी उभे आहे त्यामुळे नक्कीच आमचा पाठिंबा हा महायुतीला राहणार आहे. आदरणीय लोकनेते शरद पवार साहेब जयंत पाटील साहेब यांनी देखील मला कॉल करून मी माघार घ्यावी अशी विनंती काल केलेली आहे. परंतु आज मी दादांच्या फोनची वाट पाहत होतो. दादांचा फोन आला देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोन आला आणि मी आज माघार घेतो.